विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. नागपूर येथील प्रभाग क्रमांक 11 मधील कॉन्क्रीट रस्त्याचे शुभारंभ उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले संपन्न. आळपूर येथील प्रभाग क्रमांक 11 मधील रतन विश्राम पाटील ते विजय मिस्त्री यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन शुभारंभ माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कैलासवासी रामदास कृष्ण पाटील सार्वजनिक अभ्यासिका वाचनालयाचे उद्घाटन डॉक्टर सुभाष भामरे उपमहापौर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुभाष भामरे, अनुजी अग्रवाल, नगरसेवक संजय पाटील, मनप्पा सभापती सुनील भैसाने, उपमहापौर अंपळकर ताई, जयश्री ऐरा, प्रतिभाताई चौधरी, हिरामनअप्पा गवळी, भिकाअप्पा वराडे, नरेश भाऊ चौधरी, प्रकाश चौधरी, प्रदीप करपे, परदेशी मॅडम, ओम प्रकाश शर्मा, यावलकर सर आदी उपस्थित होते. आलेले मान्यवरांचा सत्कारही केला. या गावातील तरुण मुले व मुलींसाठी सार्वजनिक अभ्यासिका हॉलचे संजय बापू पाटील नगरसेवक यांनी आपल्या स्वतःच्या पत्रातून हॉल उपलब्ध करून दिला. या वाड्यातील चारही नगरसेवक उपस्थित होते. भाजपातर्फे जवळजवळ 11 कोटीचे कामे सुरू आहेत. काही पूर्ण झालेत, अपूर्ण आहेत असे माझे केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. हा भाग या वर्षी महापालिकेला नवीन जोडला गेलेला आहे आणि सर्वांनी तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवून या भागातून आमचे नगरसेवक निवडून दिले. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये जवळपास आदरणीय बाबासाहेब असतील, मुख्यमंत्री माजी देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या प्रभागात जवळपास 11 कोटी रुपयाचे काम चालू आहेत. त्याच्यात बाळापूर फागणे आलं, नटराजच्या मागचा परिसर आला, नटराजच्या मागे जे काम चालू आहे ते जवळपास एकच रस्ता 2.5 ते 3 कोटी रुपयाचा एक रस्ता चालू आहे. तिथं संरक्षण भिंत 4 कोटीचं काम चालू आहे, ते सविस्तर बाबासाहेब सांगतीलच आपल्याला. अशा प्रकारे जवळपास 11 कोटीचे कामं आपण या प्रभागात 1.5 वर्षात टाकलेले. 1.5 वर्षात अजून 3.5 वर्ष आपल्या हातात आहे. फागण्याला, बाळापूर फागण्याला पिण्याच्या पाण्याचा जो मोठा एक या पूर्ण भागाला प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आपण एक पाण्याची टाकी या भागात उभारणार आहोत. आणि 11 नंबरच्या 4 नगरसेवकांना निवडून देण्यासाठी बाळापूरच्या जनतेचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन. आणि या 1.5 वर्षात तुमच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही या धुळे शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. त्याचं कामं सुरू झालेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात जेव्हा कामं सुरू होतील तेव्हा आपलं पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं ही कामं झालेली आहेत. इथं आम्ही 4 कॉन्क्रीट रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी आलो होतो आणि हे 4 कॉन्क्रीट रस्ते बाळापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केले जातील आणि एकता नगरमध्ये नवीन पाईपलाईन ती सुद्धा प्रस्तावित केलेली आहे.
येणाऱ्या काळात आपण अनुभयाने सांगितल्याप्रमाणे इथं जलकुंभ व पाईपलाईन, विविध कॉलनीतले रस्ते, स्मशानभूमी नूतनीकरण आणि भूमिगत गटारी हे सगळे कामं करायचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या माहितीसाठी सांगतो, प्रभाग नंबर 11 मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यात सुरुवातीला 10 कोटी रुपये आम्ही आणलेले होते. त्याच्यातला महत्त्वाचा भाग प्रभाग नंबर 11 टाकण्यात आला. त्याच्यात मग वाखारकर नगर ते राजेंद्र सुरीनगर, कारण देवेंद्रजी असे एक गृहस्थ आहेत, विकास कामासाठी प्रचंड पैसा दिला. धुळे शहरासाठी आम्ही मागितले 170 कोटी अक्कलपाड्यापासनं तर धुळ्यापर्यंत पाईपलाईनसाठी त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि एकाएक वर्षात ते काम पूर्ण होईल आणि धुळेकर जनतेला दररोज पाणी देण्याचा प्रयत्न होईल. प्रत्येक घरात पाईपने गॅस पुरवण्यात येईल. धुळे शहरातील प्रत्येक महिला गॅस सिलेंडरसाठी जी अडचण येत होती ती आता भविष्यात बंद होईल. पाईपने गॅस लाईन गॅस पुरवण्यात एक सुविधा तर निर्माण होईलच, परंतु प्रत्येक गृहिणीचा जो खर्च होता घराच्या गॅसवर तो सुद्धा निम्म्यावर येईल. तिघं फौजींचे जे आपण आता सत्कार केले शेवटी, हे जीवाची मेहनत करून हे तिघं पोरं नोकरीला आहेत. सगळे बाकी पोलीस मध्ये काही फौज मध्ये, पण इथं येऊन रोज डेली ग्राउंडवर त्यांच्याबरोबर त्यांच्याकडनं कम्प्लीट ग्राउंड सगळे ऍक्टिव्हिटी करून घेतात. आणि मग ते एक दिवशी बाहेर आले ते म्हणे, आम्ही सगळ्या राजकारणी लोकांकडे फिरलो, आम्हाला अभ्यासिका मुलांना अभ्यास करण्यासाठी काहीतरी एखादी छोटंफार एखादी रूम असेल तरी देऊन द्या. मग सुरुवातीला आपण त्यांचा या रूम मध्ये आपण त्यांना बेंचेस वगैरे टाकून, मग मध्ये मध्ये जेव्हा परीक्षा येतात जवळ त्यावेळेस आपण शिक्षकांना आमंत्रित करतो. वेगवेगळे शिक्षकांना, गणिताचे असतील, व्याकरणाचे असतील, मराठीचे असतील, इंग्रजीचे शिक्षक, सगळ्यांना आमंत्रित करतो. त्यांना इथं बोलवतो, त्यांच्याकडनं 2-3 तासाचे 1-1 लेक्चर करून घेतो आणि रोज सलग असं महिना दीड महिना कंटिन्यू रोज बदलून ते असतात. त्यांच्यातर्फे तुमचं सगळ्यांचं माझं प्रभाग क्रमांक 11 बाळापूर गावाचे ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.